कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, आर्याला घेऊन मला जास्तच काळजी वाटते, कारण त्यांच्या मागे ती एकटीच गेली आणि जे पण करते ते ती एकटीच करते. मला जरा भीती वाटते, कारण जर ती पकडली गेली तर त्याचा त्रास परत तुम्हाला, मला, घरातल्या सगळ्यांना होईल. एवढी भीती वाटायचं कारण काय? कारण ती वागलीच तशी. काय? हो दादा, ती अभिमानाने सांगत होती की त्यांना घाबरवायला म्हणून तिने मुक्ताला हात दाखवला. त्यांना आर्याबद्दल सांगू का? पण तिच्याबद्दल सांगितलं तर मागचं सगळंच सांगावं लागेल. सांगितलं तर काय करू कळतच नाहीये. मीच स्वतःला एवढी मोठी खोडी टाकून ठेवली, बाहेर कसं यायचं? ही पोरगी काय डोक्यावर पडली काय? ती तिथे तिला घाबरवायला गेले का संपवायला गेले? तिला एवढी साधी गोष्ट पण कळत नाहीये. जर मुक्ताने सारंगला हे सगळं सांगितलं ना तर वाट लागेल. 100% सटकले तिची. तिला सांगितलेलं आहे ना, पकडली गेली तर कोणाचे नाव सांगायचं नाही म्हणून. हो, मी सांगितलंय तिला. मूर्ख मुलगी, हात कसला दाखवते? एक काम कर, फोन लाव तिला, मला बोलायचं तिच्याशी. ही रेणुका कशाला फोन करते आता? हा बोल रेणुका. मी बोलतोय रावसाहेब. मला सांग, हा मूर्खपणा करायला तुला सांगितलं होतं कोणी? तिला हात दाखवायची काय गरज होती? गरज होती, कारण त्यामुळेच ती सतत भीतीत राहील, सतत टेन्शन मध्ये राहील आणि त्यामुळेच तिला तिचा हनीमून साजरा करता येणार नाही. अरे मी जेवढं सांगितलंय तेवढंच कर ग बाई तू. ते तू बोल, सांग तिला काय ते. अग आर्या, आपलं सगळं सिक्रेटली करायचं हे ठरलं होतं ना, तू तिला हात दाखवलास आणि आपलं हे सिक्रेट संपवून टाकलंय. अग आपण तिघही तिच्या मागे लागलोय, हे घरात माधवी काकीने अंबिका आत्याला सुद्धा माहिती नाहीये. एवढं सिक्रेट लेवलला सगळं चालू आणि तू अशी वेड्यासारखी वागतीयस. ए रेणुका, तू नको एवढी काळजी दाखवूस. एक तर त्या गावंढळ मुलीच्या जागी मी सारंग सोबत हनीमूनला असायला पाहिजे आणि मी काय करतेय, त्यांच्या मागे 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 फिरतीये आणि त्यांना मजा मस्ती करताना पाहते. मला जो त्रास होतो ना तो तुम्ही नाही समजू शकणार, त्यामुळे तू नको काळजी दाखवूस ग. आणि हो, मी जरी पकडले गेले ना तरी मी तुमच्या कोणाचीच नावं नाही येऊ देणार, त्यामुळे आता ते तुमच्यावर आहे. मला माझ्या शब्दांवर विश्वास ठेवायचा आहे की त्या गावंढळ कोरीवर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.